Hello and welcome to all the students. So let us start with our new questions for the K-map simplification. So let us see. Simplify the following expression using K map. ओके तो पहला आप लगाया है जो अपन f फंक्शन ऑफ a b एंड c इक्वल्स टू समेशन ऑफ स्मॉल m इक्वल्स टू 0, 1, 3, 4 एंड 6. ठीक है तो a b c मजे कितनी 3 वेरिएबल्स है मजे 3 अपन कितनी 7, 8 पर्यंत येऊ आपण. ठीक आहे, इट इज अ 3 व्हेरिएबल्स. किती 3 व्हेरिएबल्स आहे. 3 व्हेरिएबल्स कसा होता आपला ते तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. ठीक आहे, सोल्युशन द गिवन एक्सप्रेशन काय आहे एफ ऑफ ए बी सी समेशन स्मॉल एम 0, 1, 1, 3, 4, 6. ओके, सो y इक्वल्स टू व्हाट m0 प्लस m1 प्लस m3 प्लस m4 प्लस m6. ओके ठीक है, आता अपन याला सॉल्व करायचं आहे. ठीक है, थ्री वेरिएबल्स आहे आपल्याकडे 0, 0, 0, 1, 1, 1, 1, 0 ए आणि बी सी म्हणजे हे बी सी बार बी बार सी. ओके, बी सी आणि बी सी बार 0, 1 दिस इज ए बार अँड दिस इज ए. ओके, सो इट विल बी 0, 1, 3, 2, 4, 5, 7, 6. ओके, सो दीज आर द थिंग्स. तर आता आपण काय करू, 0, 0 कुठे इकडे 1 आहे, नंतर काय आहे 1 आहे, 1 कुठे 1 इकडे आहे, नंतर 3, 3 कुठे इकडे 3 आहे, नंतर 4, 4 कुठे इकडे 4 आहे, देन 6, 6 आहे. ठीक आहे, 6 आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपले पॉईंट झाले. ठीक आहे, आता याला किती किती मध्ये करणार आपण, 2 किंवा 4 ऑर 8. ठीक आहे, बाकी सगळे काय येणार आहे 0, 0, 0 येणार आहे. ठीक आहे, आता याचं ग्रुपिंग करायचं आहे, पण एक असतात त्या ग्रुपिंगमध्ये ओव्हरलॅपिंग नको, म्हणजे एकाच ग्रुप आपण बार बार घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे, गेटिंग दिस, एकच ग्रुप आपण बार बार घेऊ शकत नाही. ठीक आहे, तर आपण आता करू एक हे ग्रुप घेऊ, म्हणजे ग्रुप तोडायचा नाही, म्हणजे एकदा ग्रुप बनला मग परत ग्रुपला तोडायचं नसतं. नाही, अगोदर आपण काय करू हे ग्रुप घेऊ आपण. ठीक आहे, हे ग्रुप घेतलाय, सो वाय इक्वल्स टू, आता इकडे कॉन्स्टंट काय, ए बार कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणून ए बार. ठीक आहे, तो फक्त कॉन्स्टंट चेंज होत नाही. आता इकडे काय, बी बार सी, बी सी बार, बी चेंज होतोय म्हणजे सी कॉन्स्टंट आहे, म्हणजे ए बार सी प्लस. दुसरा आता हे घेऊ. ठीक आहे, आता हे ग्रुपमध्ये, आता ग्रुपचं ग्रुपमध्ये परत नाही करायचं असतं. ठीक आहे, दिस विल बी रॉंग, दिस विल बी ओके. ओके, आता हे घेऊ आपण, इकडे काय चेंज होतोय, 0 to 1 चेंज, इकडे काय कॉन्स्टंट आहे, म्हणून बी बार सी बार. ठीक आहे, बी बार आणि सी बार प्लस. आता हा एक उरला आहे. ठीक आहे, मग याला या के मॅपला असं फोल्ड करायचं आपल्याला. ठीक आहे, असं पेपर आहे ना, याला असं फोल्ड करायचं आहे असं. ठीक आहे, मग असा फोल्ड केला काय होणार, के मॅपला दिस वन अँड दिस वन. ठीक आहे, हे दोघं येतो, मग याच्यामध्ये कॉन्स्टंट काय, ए कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय लिहिणार, ए लिहिणार. आता यामध्ये बी बार सी बार, इकडे बी सी बार, म्हणजे सी बार कॉन्स्टंट आहे, बी चेंज होतो, म्हणजे काय ए सी बार. ठीक आहे, इकडे आता याच्यामध्ये काय
न्यूमेरिकल सॉल्व नहीं, मुझे सर्किट डायग्राम नहीं काट सकता, सॉल्व कराए से याला, ठीक है, गेटिंग दिस? ठीक, कौन का डाउट है? डाउट तो विचारूंगा क्या, ठीक है। आता आणखीन एक घेऊ आपण, एक डोंट केअर कंडिशन असतात ते, ते डोंट केअर कंडिशन घेऊ आपण। आणखीन एक न्यूमेरिकल घेऊ आपण याच्यात, ठीक है, एक आपण क्वेश्चन घेऊ आणखी एक। फॉर द गिवन इक्वेशन, फॉर द गिवन इक्वेशन एफ इक्वल्स टू बी सी प्लस ए बार बी बार सी बार प्लस ए बी आणि सी बार, ठीक है, मग याच्यात काय काय करायचं आहे, क्वेश्चन काय, सिंप्लीफाय, सिंप्लीफाय द, सिंप्लीफाय यूजिंग के मॅप, ठीक आहे, के मॅपनी करायचं आहे। सेकंड कन्स्ट्रक्ट, ठीक आहे, कन्स्ट्रक्ट आपण केलं पण एवढं सांगतो, सिंप्लीफाय द के मॅप, ठीक आहे, सोल्युशन होता। गिवन इक्वेशन काय आपलं, गिवन इक्वेशन एफ, एफ इक्वल्स टू काय काय आहे, एफ इक्वल्स टू बी सी प्लस ए बार बी बार सी बार प्लस ए बी सी बार, ठीक आहे। आता किती व्हेरिएबल्स आहे, तीन व्हेरिएबल्स आहे, ए बी सी, ए बी सी, इकडे मिसिंग आहे ए, मग काय करणार आपण आता, इक्वल्स एफ इक्वल्स टू, ठीक आहे, बी सी इंटू ए प्लस ए बार प्लस ए बी सी बार आहे प्लस ए बी सी बार, कॅनॉनिकल फॉर्म मध्ये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये सगळे व्हेरिएबल्स सगळ्यामध्ये सारखे पाहिजे, ठीक आहे। मग इकडे काय, ए बी सी प्लस ए बार बी सी प्लस ए बार बी बार सी बार प्लस ए बी सी बार, ठीक आहे। आता इकडे काय काय येते कॉमन आपला, बघा बरं, सगळे वेगवेगळे आहे, ठीक आहे। मग आता काय, सॉप मध्ये वन म्हणजे ए असतं, म्हणजे काय, वन 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 प्लस झिरो वन वन प्लस झिरो 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 प्लस वन वन झिरो, तुम्ही किती आहे, सेवन, ठीक आहे। देन म्हणते काय, एम सेवन प्लस एम सिक्स, सॉरी एम थ्री प्लस एम झिरो प्लस एम सिक्स, म्हणजे किती, त्याला रिअरेंज करू आपण, एफ इक्वल्स टू समेशन ऑफ स्मॉल एम एज झिरो थ्री सिक्स अँड सेवन, ठीक आहे। आता आपल्याला हे इक्वेशन भेटलं, आता आपण काय करायचं आहे, आपलं के मॅप सॉल्व करायचं आहे, ठीक आहे। थ्री व्हेरिएबल्स आहे, तर थ्री व्हेरिएबल्सने आपण हे सॉल्व करायचं आहे, ठीक आहे। ए बी सी झिरो 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 वन 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 झिरो झिरो वन, ए ए बार ए बी बार सी बार बी बार सी बी सी बी सी बार, ठीक आहे। ए झिरो वन थ्री टू फोर फाईव्ह सेवन सिक्स, ठीक आहे। आता झिरो कुठे आहे, हा झिरो आहे, थ्री इकडे आहे, देन सिक्स कुठे आहे, सिक्स इकडे आहे, आणि सेवन सेवन इकडे आहे, ठीक आहे, गडिंग दिस। तर आपलं काय करायचं आहे, वाय इक्वल्स टू एफ इक्वल्स टू, आता इथे एफ आहे म्हणून एफ वापरणार आपण, एफ इक्वल्स टू, बाकी सगळे झिरो करायचं आपल्याला, झिरो 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 झिरो, ठीक आहे। आता एफ म्हणजे काय, हा येतोय
हाँ ऐसे तो ठीक है। वहां पे इकड़े का पहला ग्रुप का है ए, याच मध्ये ए कॉन्स्टंट है, ए चेंज होत नाही म्हणून ए इकडे आहे ए। ते काय बी बी सी आणि इकडे बी सी बार, म्हणजे सी चेंज होतोय बी कॉन्स्टंट इकडे ए बी। प्लस दुसरा ग्रुप ग्रुप आपण हे घेऊ ठीक आहे। इकडे काय ए चेंज होतोय फक्त बी सी कॉन्स्टंट होतोय म्हणजे इकडे बी सी। प्लस आता फक्त हा वन आहे, हा फक्त वन उठतोय, याच्या कोणाशीही काही पेअर होत नाही म्हणून त्याला फक्त सिंगल हे करायचं ठीक आहे। मग इकडे काय येतोय ए कॉन्स्टंट आहे आणि बी सी बार, ए बार बी बार आणि सी बार ठीक आहे। गेटिंग दिस, कोणा काही डाऊट आहे तर आपण सर हे प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहे ठीक आहे, हे आपलं उत्तर आलं। गेटिंग दिस ठीक आहे। याच्यानंतर आपण काय करू, एक डोंट केअर कंडिशन घेऊ। ते आपण इथे थांबू, पुढच्या लेक्चरमध्ये आपण डोंट केअर कंडिशन घेऊ। थँक्यू।